नमस्कार, आरोग्य संदेश या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. फ्रेंड्स, कमी वेळेत जास्त व अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अशीच नवनवीन आयुर्वेदिक व घरगुती माहिती मिळवण्यासाठी आरोग्य संदेश या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व समोरील बेललाही क्लिक करा. चला तर मग आज आपण पाहणार आहोत मासिक पाळीतील त्रासावरील उपाय. याचा साईड इफेक्ट 0% असून मासिक पाळीतील त्रासावर चांगला उपयोग मात्र 100% आहे. फ्रेंड्स, मासिक पाळीच्या काळात पाय दुखणे, पोट दुखणे, कंबर व पाठ दुखणे यासारख्या त्रासाबरोबरच चक्कर येणे, अशक्तपणा, उदासीनता, मानसिक टेन्शन यासारखे त्रास देखील भोगावे लागतात. मात्र या काळात जर वेळीच काळजी घेतली तर हा त्रास नक्कीच टाळता येतो. साधारणतः वयाच्या 10व्या वर्षापासून कधीही पाळी सुरू होते. काही वेळा रक्तस्राव कमी असतो तर काही वेळा रक्तस्राव हा जास्त असतो. रक्तस्राव सारख्या प्रमाणात असणे किंवा साफ असणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. बघा तर मग यावरील उपाय. 1. रक्तस्राव जास्त होत असल्यास कोहळा आणून तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. नंतर तो किसावा आणि त्याचा पिळून 1 कप रस काढावा. या रसामध्ये 2 चमचे साखर मिक्स करावी आणि दिवसातून 2 वेळा म्हणजेच सकाळ संध्याकाळ घ्यावे. यामुळे नक्कीच मासिक पाळीतील त्रासावर आराम मिळतो. 2. रक्तस्राव कमी होणे. यासाठी तिळाचे सेवन करणे अत्यंत उपयुक्त ठरते. 1 महिनाभर रोज 1 ते 3 चमचे तीळ खाल्ल्याने ताकद, कॅल्शियम व रक्त यामध्ये वाढ होते तर अशक्तपणा, पोट दुखणे, पाठ दुखणे, कंबर यावर आराम मिळतो. 3. 20 ग्रॅम कुळीद 1 लिटर पाण्यामध्ये उकळावे व हे मिश्रण 100 मिलीग्रॅम होईपर्यंत अटवावे. मग यामध्ये 2 चमचे साखर व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण प्यावे. हा उपाय पाळी येण्याअगोदरच 5 दिवस करावयाचा आहे. 4. पाठ, पोट, कंबर दुखणे यासाठी मासिक पाळीमध्ये आराम करावा. त्याचबरोबर वजन उचलणे किंवा अतिश्रम करणे टाळावे. पोट जास्त दुखत असल्यास ब्लॅक टी घ्यावी. यामुळे रक्तस्राव सुरळीत होऊन पोट दुखण्यास आराम मिळतो. 5. अंगावरून पांढरे जाणे यालाच श्वेतपदर असेही म्हणतात. ही तक्रार फार जणींची असते. ज्यांना हा त्रास होतो ती स्त्री जर बारीक असेल तर त्यांनी कोहळा व साखर याचे मिश्रण वर सांगितल्याप्रमाणे दिवसातून 2 वेळा घ्यावे. आणि जर तब्येतीने जाड अथवा स्थूल असेल तर डाळिंबाचा रस 1 ग्लास घ्यावा. या डाळिंबाचे दाणे स्वच्छ रुमालात घालून पिळावेत. निघालेल्या रसात 1 चमचे साखर व चवीनुसार मीठ घालावे आणि हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने दिवसभरात प्यावे. याने नक्कीच आराम मिळतो. 6. बऱ्याच जणींना लघवी होताना जळजळ होते. त्यांनी रात्री पाण्यात धणे भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे. याने त्रास कमी होतो. याचे प्रमाण 2 कप पाणी, 2 चमचे धणे. विशेषतः उष्णतेमुळे हा त्रास होत असेल तर या उपायाने नक्कीच आराम मिळतो. धन्यवाद. लाईक व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.